आता काय झालं रडायला अजून? हा मग काय झालं? इथे येऊन रागा रागाने गवत उपटत बसली, रडायला लागली माग. हा कशाला आला तुम्ही? जा तुम्ही घरी बरे. मग कशाला काय करत होते? माझ्या बहिणीला म्हणायचे उगच्या उग. हा तिनं घेतलं मनावर, दिलंय तुला शिव्या फोनवर. आम्ही तर काय करा मग, तुला काय बोलायची गरज होती का? ते आल्या बोलले असते ना, काय बोलायचंय तुला? पण मी त्यांना कुठं काय म्हणले होते? मी चांगल्यानं म्हणलं भाऊचा बर्थडे करायचा या म्हणून म्हणत होते. त्यांची काय तर अडचण असेल, तुला काय घेणं देणं मध्ये मध्ये करायची? हा जी काय ते समोर समोर बोलायचं असते, असं ऑनलाईन भांडायची काय गरज आहे सांग बर. मी ऑनलाईन भांडत भांडले कुठं? मी फक्त तुम्हाला सांगायचं म्हणलं या म्हणले फक्त. हा तर एवढं बोलायची गरज आहे का? मग ती आल्यावर बोलायचं, फोन लावायचं असतो, काहीतरी एकामेकाला बोलायचं असतं. तर आता दहा आलं बसलं भांडणं वाढून, आता ती काहीतरी म्हणायचं, तो काहीतरी म्हणायचं. हां लोकांना वाटते आता खोटं खोटं भांडा लागली काही. हां आता म्हणली ती काय तुला माहीत आहे कशी खमक्या आहे माहीत आहे ना ती? आई खमक्या कळाला. हां मग म्हणली फोन काहीतरी काय तर रेकॉर्डिंग करायला पाहिजे बरं का? फोन आल्यावर ती पण आता जाऊ दे म्हणलं, कशाला काय रेकॉर्डिंग करायचं? आता आले तुला भांडतीच बघ आता. असं म्हणली तसं म्हणली. हा मी हाय ग, मी हाय म्हणतो हाय. पण कर तर तू सगळं गवत उपटायला लागली. तो गवत उपट उपटत आईचं रान उपटून झालं लावलेलं. मिथी बिथी काय तर लावलं. मी आज काय रागायला जाण्यासारखं काय म्हणले नव्हते. मी फक्त म्हणत होते बर्थडे हाय चांगलं वाटते आपल्या आपल्या ह्याच्यात केल्यावर. तसं म्हणली का तू? तुम्ही विषय फक्त काय होता सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन करायचं. तुझा विषय मस्त भारी होता पण तुझी तर बोलण्याची पद्धत हुकली का जरा? तू म्हणली तुम्ही मध्ये येऊन चार चार दिवस राहतावं हे करताव आमच्या भावाचा बर्थडे. तसं मनात असतंय का? म्हणली का नाही तर सांग बर. म्हणली का नाही? अहो म्हणले पण तुला जायचं तर बाबळ झालं, तू गेली पिपरीला. तसं नाही बाबा, तिला आल्यावर समजाव. मला असं तसं नाही मानत होत, मला सगळं एकत्र करून येऊन बर्थडे साजरा करा असं मानत होत म्हणावं. मग तसंच म्हणायचं होतं की त्यांनाच वेगळं वाटलं. तिचा गैरसमज झाला मग काय करावं? हा आता म्हणते ते बघते तुला आल्यावर. फोनवर झापली नाही बरं तुला? झापली बरं झालं, असलं बोलायचं असं मोठ्या माणसासनी. कुठे काय बोलली काय केली? मी बोलली कुठे गेली सकाळी फोन घेऊन माझा माग? हा येड कुठला रताळ तो का? आता रड नको आता गिचा का होता? आता रडायला लागले मागा दिन रडते, आता काय कमी झाले का रडायला लागले? हा औ प्री आता ग लई मोठी ऍक्टर होणार आहे पुढे जाऊन. आता आता जरा झाली पण पुढे जाऊन लई मोठी ऍक्टर होणार आहे तू. तुला उग उग रड म्हणले तू राहिली खरं खरं रडायला. उग उग रड म्हणले तुला तर खरं खरं रडायला. हा जाऊ तुला काय म्हणत नाही आलं तू टेन्शन घेऊन. मी आहे तुझ्या माग औ औ मी आहे तुझ्या माग म्हणलंय ना. माहिती आहे काय म्हणत चांगली आहे तशी ती हो तुमच्या माहिती. फोनचा फोनवर सब दे सोडून दे विषय ती. आता एवढं देऊ गो म्हणत असते फोनवर ग. मला माहिती पण दोन्ही नंदा माझ्या कसं आहे त्या मला माहिती. चांगले आहे त्या तर मित्रांनो दोन्ही दोन्ही बहिणी चांगले आहेत माझ्या. आता हिचं इधर इधर का उधर हो गया वो बाबळगाव कुचल्या पिपरी कुजा यावो असं हो यावो. तरी पण सॉरी बर का माझ्याकडून काय जास्त बोललं गेलं असलं तर. असं ती सगळं गवत काढून घ्या कना 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 सगळं ती असतो रागाच्या भरात. बाया म्हणते ती मी ऐकून रागाच्या भरात सगळं काम करते त्या. तो पाण्याला डोळ्याला पुसले कर सगळं. सरळ असतंय का भांडू नका उग काहीतरी उग सगळं गवत काढून घ्या आता येस्तवर. तिला आणायचं इकडं चल म्हणा तुम्हाला गवत काढायला होती म्हणा जाऊ. असलं गवत उपटून काढत नसते असं. मग राहू दे का गवत? गवत राहू द्या चला. येड कुठला रडत या असं काय तिला शिव बी राहत रडायला. हा मिळून मिसळून घ्या आल्यावर राहू करू बंद आता हिडिओ. हा